महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असे सांगत कांद्याला मिळणाऱ्या कवडीबोल भावामुळे BRS पक्षाने आता थेट तेलंगणात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचे ठरवले आहे. याबाबत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहने येऊन त्या ठिकाणी कांदा लोड करणार आहे. यामध्ये कांद्याच्या गोण्या देखील मोफत असतील अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे खर्च वजा जाता 24 तासांच्या आत मिळणार आहे अशी माहिती तेलंगणा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांनी दिले आहे. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी हा मार्ग अवलंबला असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे. तर जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत कांदा कवडीमोल भावात महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना विकू नका, जरी महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी नसेल तरी तेलंगणा सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे असे सांगत तेलंगणा सरकारला तुमचा कांदा द्या, कांद्याचा तुम्हाला नक्कीच चांगला दर मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे. नमस्कार, हैदराबाद मार्केट कमिटी ॲग्रिकल्चर मार्केट कमिटी तेलंगणा डायरेक्टर रविकांत मी बोलतो. इथं महाराष्ट्रामध्ये कांद्याला भाव कमी मिळण्यासाठी आमच्या साहेबांनी बोलवले आणि तिथून आमच्या सरकारने आम्हाला पाठवले इकडं आणि त्यांनी म्हणले इथं शेतकऱ्याचा कांद्याचा बद्दल बोला आणि कांदा इथं आम्ही गाडी गोणी आणि गाडी आणि इथं हैदराबादला घेऊन आल्यावर सगळं कांद्याला एकदम व्यवस्थित भाव देऊन त्याची पट्टी बनवून त्याचे पैसे सगळे ते दिवशी शेतकऱ्याला पाठवून द्यायचा गॅरंटी आम्ही घेतो हैदराबाद कमिटीचा. आणि त्याचबरोबर ट्रक्स जे आहेत मी त्याचे करेक्शन करतो की ट्रक्स तिकडनंच पाठवले जातील. ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर घ्या 94-23-44-80-98 हा ट्रान्सपोर्ट कंपनीचा नंबर आहे. ज्याही शेतकऱ्यांना कांदा द्यायचा असेल हैदराबादला त्यांनी या ट्रान्सपोर्ट कंपनीला फोन कवर करावा, ट्रक तिथे तुमच्या शेतावरती येईल. त्याचबरोबर गोणी मोफत आहे आणि त्या ट्रकमध्ये कांदा लोड करून हैदराबादला घेऊन जाण्यात येईल. तुम्हाला जर ट्रकमध्ये बसून जायचं असेल तर त्याची काही अडचण नाही. तिथे गेल्याच्या नंतर जी पट्टी होईल, जे बिल होईल ते तेलंगणा सरकारचं बिल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ट्रकचं आणि काही खर्च जो आहे तो वजा करून तुम्हाला तिथे हातामध्ये कॅश देण्यात येईल किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जागेवरती देऊन तुम्हाला परत पाठवणार. ही गॅरंटी तेलंगणा सरकारच्या वतीने मार्केट कमिटीचे चेअरमन यांनी घेतलेली आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की मातीमोल भावात कांदा विकू नका आणि कांदा तेलंगणा सरकारला द्या. जरी महाराष्ट्र सरकार पाठीशी उभं राहत नसेल तरी आदरणीय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेब हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलेले आहेत, म्हणूनच अधिकारी इथं आलेले आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्या कांद्याला भाव मिळेल यासाठी तेलंगणाला आपण कांदा द्यावा ही विनंती. धन्यवाद.